नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे एकवीस डिसेंबर दोन हजार एकवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम किंवा पहिल्यांदाच जर तुम्ही या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही या ठिकाणी चॅनलला लगेच सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा लास्ट क्वेश्चन विचारला होता तुमच्यासाठीचा त्याचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न अलीकडेच नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाच्या पंतप्रधानाने सर्वोच्च नागरी सन्मान या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे तर या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक डी भूतान देशाचा जो काही सर्वोच्च नागरी सन्मान आहे त्या पुरस्काराने या ठिकाणी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नुकतेच सन्मानित करण्यात आलं आहे या ठिकाणी बऱ्याच वेळेला तुम्हाला असं पण विचार जाऊ शकेल मग या ठिकाणी जो काही भूतानचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे त्याचं नाव काय आहे तर त्याचं नाव लिहून घ्या ऑर्डर ऑफ द ड्रग गायल्पो असं त्या सन्मानाचं नाव आहे ठीक आहे आता या ठिकाणी एक स्लाइड आहे याची तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा ही स्लाइड तुम्ही व्यवस्थितपणे लिहून घ्या कारण की याच्याबद्दल आपण ऑलरेडी चर्चा केलेली आहे याच्यामध्ये काय आहे नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या आंतरराष्ट्रीय पुरस्कारांची यादी आहे आता पहा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कुठल्याही एक्झामची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो नागालँड सरकारने किती नवीन जिल्हे घोषित केलेले आहेत तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी या ठिकाणी तीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे म्हणजेच नागालँड राज्यामध्ये आतापर्यंत टोटल बारा डिस्ट्रिक्ट होते आता तीन नवीन डिस्ट्रिक्टची घोषणा केली आहे आता टोटल किती जिल्हे झाले आहेत पंधरा जिल्हे असणार आहेत तीन नवीन जिल्हे कोणकोणते आहेत तर पहिला जिल्हा आहे सेमिन्यू दुसरा जिल्हा आहे न्यू लँड आणि तिसरा जिल्हा आहे चुमुकेदिमा पा थोडस प्रोनाऊन्सिएशन अवघड आहे तुम्ही याला व्यवस्थितपणे लिहून घेऊ शकता ठीक आहे आता अशा प्रकारे नागालँड राज्यामध्ये टोटल पंधरा जिल्हे झालेले आहेत तुम्हाला फिरवून पण प्रश्न विचारला जाऊ शकतो ठीक आहे आता तसेच या ठिकाणी मग आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल जिल्हे किती आहेत तर छत्तीस जिल्हे आहेत आणि जो काय छत्तीसावा लेटेस्ट जिल्हा बनवलेला आहे तो कोणता आहे तर पालघर आणि या ठिकाणी पालघरला जिल्हा म्हणून केव्हा घोषित करण्यात आलं एक ऑगस्ट दोन हजार चौदाला या दोन तीन गोष्टी एक्स्ट्रा एका साइडला लिहून घ्या ठीक आहे या ठिकाणी कोणत्या राज्याबद्दल बोलण्यात आलं नागालँड राज्याबद्दल तर नागालँड राज्याबद्दल चार गोष्टी लिहून घ्या स्थापना झाली नागालँड राज्याची एक डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्ट ला मुख्यमंत्री आहेत निफुई रिवो राज्यपाल आहेत आर्यन रवी आणि राजधानी आहे कोहिमा तसेच या ठिकाणी अन अकॅडमी जी की भारतातील सर्वात मोठी ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्म आहे ज्या ठिकाणी तुम्ही या सर्व फीचर्स सकट लाईव्ह घर बसल्या भारतातील टॉप एज्युकेटर्स सोबत तुम्ही एक्झामची तयारी करू शकता या ठिकाणी एकोणीस डिसेंबरला सकाळी दहा वाजता एक टेस्ट ठेवलेली आहे राज्यसेवा स्पेशल टेस्ट आहे याच्यामध्ये जे काही टॉप रँकर्स येतील त्यांना स्कॉलरशिप सुद्धा भेटणार आहे या ठिकाणी तुम्हाला एनरॉल करताना एमपीएससी एक्झाम टेन हा कुपन कोड तुम्हाला युज करायचा आहे फ्री टेस्ट ठेवलेला आहे अठरा डिसेंबरला सकाळी दहा वाजता आणि एकोणीस डिसेंबरला सकाळी आठ वाजता लवकरच कोर्सेसमध्ये प्राइस वाढ सुद्धा होणार आहे या ठिकाणी निश्चय बॅच सुरू होणार आहे पंधरा डिसेंबरला पी एस आय प्रेम सुरू होणार आहे बावीस डिसेंबरला या ठिकाणी सोबत सोबत निश्चय बॅच आहे पी एस आय एस टी आय एसओसाठी बॅच नंबर पाच आहे ती सुरू होणार आहे एकोणतीस डिसेंबर पासून या ठिकाणी तुम्हाला एकाच मध्ये या सर्व एक्झामची सुद्धा तुम्हाला तयारी करता येणार आहे या ठिकाणी जेव्हा तुम्ही सबस्क्रिप्शन बाय करताल एक महिन्याचा असो तीन महिन्याचा असो सहा महिन्याचा असो किंवा बारा चोवीस महिन्याचा असतो तुम्हाला या ठिकाणी कुपन कोड यूज करायचा आहे एमपीएससी एक्झाम टेन जेणेकरून तुम्हाला दहा टक्के डिस्काउंट सुद्धा भेटणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा डीआरडीओ ने अग्नि प्राईम क्षेपणास्त्राची यशस्वीपणे चाचणी कोठे घेतलेली आहे किंवा कोठे केलेली आहे तर दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बालासोर आणि बालासोर कुठे येतं तर ओडिसा राज्यामध्ये येतं तर या ठिकाणी ओडिसा राज्यातील बालासोर या ठिकाणी डीआरडीओ ने अग्नि प्राईम या क्षेपणास्त्राची यशस्वीपणे चाचणी घेतलेली आहे सोबत सोबत एक पॉइंट लिहून या क्षेपणास्त्राबद्दल नवीन पिढीचे आण्विक सक्षम बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे आणि दुसरा पॉईंट लिहून घ्या पर्टिक्युलरली कोणत्या ठिकाणी असं विचारलं तर ओडिसाच्या किनारपट्टीवरील एपीजे अब्दुल कलाम या बेटावरून या अग्निप्राईम क्षेपणास्त्राची यशस्वीपणे चाचणी घेण्यात आली आहे कोणी घेतली डीआरडीओने डीआरडीओ बद्दल चार गोष्टी जाणून घेऊया स्थापना झाली डीआरडीओ ची एकोणीशे अठ्ठावन्न ला मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी अध्यक्ष आहेत जी सतीश रेड्डी आणि जबाबदार मंत्रालय आहे डीआरडीओचं संरक्षण मंत्रालय पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा महत्वाचा प्रश्न आहे शंभर टक्के हा प्रश्न विचारला जाणार शंभर टक्के कोरोना एकोणीस लसीकरण करणारा पहिला केंद्रशासित प्रदेश कोणता बनलेला आहे किंवा कोणता ठरलेला आहे तर तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अंदमान आणि निकोबार जे काय बेट आहे किंवा हे जे काय विद्यार्थी मित्रांनो केंद्रशासित प्रदेश आहे ते फर्स्ट युनियन टेरिटरी बनलेलं आहे कशासाठी हंड्रेड पर्सेंट कोरोना नाईन्टीन वॅक्सिन करण्यासाठी किंवा कम्प्लीट करण्यासाठी इम्प्लिमेंटेशन करणारं हे पहिलं केंद्रशासित प्रदेश ठरलेलं आहे अंदमान आणि निकोबार ज्या ठिकाणी अंदमान आणि निकोबारची स्थापना झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला लेफ्टनंट गव्हर्नर आहेत देवेंद्र कुमार जोशी राज्याचे मुख्य सचिव आहेत जितेंद्र नरेन आणि राजधानी आहे अंदमान आणि निकोबारची पोर्ट ब्लेअर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर स्वाभाविक आहे बऱ्याच जणांना माहीत आहे तर चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे महाराष्ट्रामध्ये पर्टिक्युलर कुठे तर रत्नागिरी नावाचा जो काही जिल्हा आहे त्या ठिकाणी जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प स्थापित होणार आहे ठीक आहे या ठिकाणी मग ही जी काही न्यूज आहे ती न्यूज मध्ये का आलं हा जैतापूर प्रकल्प तर त्याच्याबद्दल पॉईंट लिहून घ्या पहिला पॉईंट प्रत्येकी सोळाशे पन्नास मेगावॉट क्षमतेच्या सहा अणुभट्ट्या फ्रान्सच्या तांत्रिक सहकार्याने उभारल्या जाणार आहेत दुसरा पॉइंट लिहून घ्या एकूण नऊ नौ हजार नऊशे मेगावॉट क्षमतेसह हो, हे देशातील सर्वात मोठे अणुऊर्जा निर्मितीचे ठिकाण बनणार याच्यानंतर आणि तिसरा पॉइंट लिहून घ्या देशात सध्या स्थापित अणुऊर्जा क्षमता सहा हजार सातशे ऐंशी मेगावॉट आहे ही सुद्धा गोष्ट तुम्हाला कदाचित विचारली जाऊ शकते ठीक आहे कशाबद्दल बोलण्यात आलं अणुऊर्जाबद्दल बोलण्यात आलं मग लगेच एक एक्स्ट्रा प्लस पॉईंट लिहून घ्या केंद्रीय अणुऊर्जा राज्यमंत्री कोण आहेत तर त्यांचं नाव आहे जितेंद्र सिंह ठीक आहे पर्याय क्रमांक ए महाराष्ट्र राज्यामध्ये जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प स्थित आहे या ठिकाणी लगेच आपल्या राज्याबद्दल आपण थोडीशी माहिती जाणून घेऊया आपल्या राज्याची स्थापना झाली एक मे एकोणीशे साठला याच दिवशी गुजरात या राज्याची स्थापना झाली आणि हाच दिवस एक मे आपण इंटरनॅशनल लेबर डे म्हणून आपण सेलिब्रेट करतो या ठिकाणी मुख्यमंत्री आहेत उद्धव ठाकरे राज्यपाल आहेत भगतसिंग कोश्यारी आणि राजधानी आहे मुंबई तीन महत्वाचे नॅशनल पार्क आहेत जे की रिपीट रिपीट विचारले जातात चांदोली संजय गांधी आणि ताडोबा आणि चार महत्वाचे धरण आहेत उजनी पवना जायकवाडी आणि कोयना ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक भारतीय स्पर्धा आयोग ज्याला आपण काय बोलतो सी सी आय असं बोलतो बरोबर तर या ठिकाणी सी सी आयने ने अमेझॉन वरती किती रुपयांचा दंड नुकताच ठोठावलेला आहे तर पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक डी दोनशे कोटी किती टू हंड्रेड सी आर एवढा दंड आकारलेला आहे किंवा ठोठावलेला आहे कोणी सी सी आयने ने कोणावरती अमेझॉनवरती सी सी आयचा फुल फॉर्म काय कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया मराठीमध्ये म्हणता येईल भारतीय ये स्पर्धा आयोग ज्या ठिकाणी सी सी आयची ची स्थापना झाली चौदा ऑक्टोबर दोन हजार तीनला सध्याचे चेअरमन चेअरपर्सन आहेत अशोक कुमार गुप्ता आणि सी सी आयचं मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी याच सी सी आयने या ठिकाणी अमेझॉनवरती वरती दोनशे कोटी रुपयाचा दंड नुकताच ठोठावलेला आहे ठीक आहे या ठिकाणी अमेझॉन बद्दल सुद्धा आपण चर्चा करूया हा झाला सुंदर असा अमेझॉनचा लोगो या ठिकाणी अमेझॉनची स्थापना झाली पाच जुलै एकोणीशे चौऱ्याण्णव नवीन सीईओ आहेत अँडी जॅसी दोन हजार मध्ये यांची नियुक्ती झाली आहे संस्थापक फाउंडर कोण होते किंवा आहेत जेफ बेझोस आणि मुख्यालय आहे अमेझॉनचं युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या देशामध्ये पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा कोणत्या राज्य सरकार तरुणांना खेळाशी जोडण्यासाठी सहाय किंवा सहाय नावाची स्कीम योजना सुरू केली आहे त्यांच्या राज्याच्या अंतर्गत तर सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी झारखंड राज्य सरकारने या ठिकाणी त्या राज्यातील जे काही यंगस्टर आहेत यंग स्टुडंट्स आहेत प्लेयर्स आहेत त्यांना खेळाशी जोडण्यासाठी सहाय नावाची स्कीम सुरू केली आहे बऱ्याच वेळेला तुम्हाला आता या ठिकाणी असं विचारलं जाऊ शकेल हे जे काय एस ए एच ए वाय आहे सहाय याचा फुल फॉर्म विचारलं जाण्याची शक्यता आहे फुल फॉर्म लिहून घ्या स्पोर्ट्स ॲक्शन टुवर्ड्स हार्नेसिंग ॲस्पिरेशन ऑफ यूथ म्हणजेच मराठीमध्ये सांगायचं म्हटलं तर युवकांच्या आकांक्षेचा उपयोग करण्यासाठी क्रीडा कृती ठीक आहे या ठिकाणी लगेच मग आपण झारखंडबद्दल चर्चा करूया स्थापना झाली झारखंड राज्याची पंधरा नोव्हेंबर दोन हजार साली मुख्यमंत्री आहेत हेमंत सोरेन राज्यपाल आहेत रमेश बैस आणि राजधानी आहे रांची तीन महत्वाचे नॅशनल पार्क आहेत पहिला आहे बेटला दुसरं आहे हजारीबाग आणि तिसरा आहे डालमा आणि तीन महत्वाचे धरण आहेत पहिला आहे मॅथॉन दुसरं आहे चंदिल आणि तिसरा आहे पंचेट पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा कोणत्या राज्य सरकारने प्रार्थना गीत म्हणजेच प्रेयर सॉंग तमिल थाई वाल्थू नावाचं एक प्रेयर गीत आहे प्रार्थना गीत आहे हे गीत राज्य गीत म्हणून घोषित केलेलं आहे राज्य गीत म्हणजेच काय स्टेट सॉंग म्हणून डिक्लेअर केलेलं आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी तमिळनाडू राज्य सरकारने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जे काय त्या राज्यातील प्रेयर गीत आहे प्रेयर सॉंग आहे प्रार्थना गीत आहे त्या गीतचं नाव आहे तमिल थाई वाल्थू याला स्टेट सॉंग म्हणून त्यांनी निवडणुकीतच घोषित केलेलं आहे पर्याय क्रमांक बी तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे या ठिकाणी लगेच आपण तमिळनाडू बद्दल चर्चा करूया तमिळनाडू राज्याची स्थापना झाली सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास ला मुख्यमंत्री आहेत एम के स्टालिन राज्यपाल आहेत आर एन रवी आणि राजधानी आहे चेन्नई चार महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मन्नर मरीनची आखात इंदिरा गांधी मुदुमलाई आणि मुकुर्ती आणि दोन महत्त्वाचे धरण आहेत मेट्टूर आणि भवानी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा कोणत्या यू एस फॅशन ब्रँडने आपल्या पोशाखांसाठी खादी डेनिमची निवड केलेली आहे किंवा तेन खादी डेनिमचं सलेक्शन केलेलं आहे तर आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए यु एसमधला एक फॅशन ब्रँड आहे त्याचं नाव आहे पॅटागोनिया पहा इंग्रजीमध्ये मी इथं दाखवलेलं आहे पॅटागोनिया नावाचा एक फॅशन ब्रँड आहे त्यांनी त्यांच्या पोशाखासाठी खादी डेनिमची नुकतच सलेक्शन केलेलं आहे पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नव्वा अत्यंत चांगला हा डिसिजन किंवा इनिशिएटिव्ह घेतलेला आहे कोणत्या टी संस्थेने नुकतेच मातीचे आरोग्य तपासण्यासाठी नावाचे उपकरण विकसित केलेले आहे तर नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आय आय टी कानपूर तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आय आय टी कानपूरच्या स्टुडंट्सनी विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणच्या व्यक्तींनी वे, या ठिकाणी मातीचे आरोग्य तपासण्यासाठी म्हणजेच काय म्हणता येईल टू चेक सॉइल हेल्थ किंवा टू चेक हेल्थ ऑफ सॉइल यासाठी भूपरीक्षक या भूपरीक्षक भू म्हणजे जमीन परीक्षक म्हणजे चेक करणारा तपासणारा तर या ठिकाणी त्या नावाचं भूपरीक्षक नावाचं एक उपकरण विकसित केलेलं आहे आय आय टी कानपूरने पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा एन टी पी सीने ने भारतातील पहिला ग्रीन हायड्रोजन मायक्रोग्रीड प्रकल्प कोठे सुरू केलेला आहे तर दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी विशाखापट्टणम या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो एन टी पी सीने ने भारतातील ग्रीन, पहिला ग्रीन हायड्रोजन मायक्रोग्रीड प्रकल्प नुकोताच सुरू केलेला आहे ज्या ठिकाणी मध्ये पर्टिक्युलरली कोठे असं विचारलं तर सिमंद्री नावाचं एक ठिकाण आहे जे की विशाखापट्टणम म्हणजेच आंध्र प्रदेश कुन राज्यामध्ये स्थित आहे या ठिकाणी एन टी पी सीने भारतातील पहिला ग्रीन हायड्रोजन मायक्रोग्रीड नावाचा प्रकल्प सुरू केलेला आहे मला लगेच तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे या ठिकाणी एन टी पी सीचा फॉर्म काय आहे हे मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे चुकू द्या काही हरकत नाही प्रयत्न करणं महत्वाचं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा सर्वात प्रशंसनीय व्यक्तिमत्व या यादीमध्ये प्रथम क्रमांकाची महिला कोण आहे तर अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मिशेल ओबामा असं त्या महिलांचं नाव आहे ज्या रँक नंबर वनला आहेत ठीक आहे एक नंबरला आहेत मिशेल ओबामा दोन नंबरला आहेत अँजेलिना जोली तीन नंबरला आहेत राणी एलिझाबेथ दोन आणि चार नंबरला आहेत ओफरा विनफ्रे ठीक आहे या ठिकाणी पहा आपण मागच्या दोन तीन दिवसापूर्वी काय पाहिलं होतं लिस्ट ऑफ द वर्ल्ड टेन मोस्ट ऍडमायर्ड मेन आणि लिस्ट ऑफ द वर्ल्ड टेन मोस्ट ऍडमायर्ड विमन तर याच्यामध्ये आपण एकदा रिव्हिजन टाकूया पहा मेन्समध्ये टॉप कोण कोणते आहेत ते पाहूया एक नंबरला आहेत बराक ओबामा दोन नंबरला आहेत बिल गेट्स तीन नंबरला आहेत शी जिनपिंग चार नंबरला आहेत क्रिस्तियानो रोनाल्डो आणि पाच नंबरला आहेत जॅकीचे तसेच या प्रकारे ऑपोजिटमध्ये वुमनच्या कॅटेगरीमध्ये टॉप फाईव्ह वुमन कोण कोणते आहेत तर एक नंबरला आहेत मिशेल ओबामा दो जूली, दोन नंबरला आहेत अँजेलिना जुली तीन नंबरला आहेत क्वीन एलिझाबेथ दोन चार नंबरला आहेत ओर्फा विनफ्रे आणि पाच नंबरला आहेत स्कार्लेट जॉन्सन ठीक आहे आता याच्यामध्ये मेन्समध्ये कोण कोण महत्त्वाचे आहेत तर इलॉन मस्केक आहेत त्याच्यावरती विचार जाऊ शकतो सहा नंबरला आहेत त्याच्यानंतर नरेंद्र मोदी आहेत आठ नंबरला ठीक आहे आणि विराट कोहली आहेत अठरा नंबरला सोबतसोबत या ठिकाणी वुमन्समध्ये कोण लक्षात ठेवायचं आहे तर प्रियंका चोप्रा आहेत दहा नंबरला आणि आपल्या चौदा नंबरला आहेत सुधा मूर्ती यासुद्धा या दोन्ही महिलासुद्धा इम्पॉर्टंट आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा आजचा शेवटचा इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मोहित जैन या व्यक्तींची या ठिकाणी ऍज अ चेअरपर्सन ऍज अ चेअरमॅन म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे कुठे इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या अध्यक्षपदी तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केला मराठी भाषेमध्ये मराठी विद्यार्थी विद्यार्थिनीसाठी फ्री ऑफ कॉस्ट हा कसा वाटला अवश्य कमेंट करून सांगा आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न महत्वाचा प्रश्न आहे ट्राय करा सर्वजण याचं उत्तर देण्याचा बी डब्ल्यू एफ वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचणारा पहिला भारतीय पुरुष खेळाडू कोण ठरलेला आहे राजू कुमार जयश श्रीकांत की रमेश तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काहीच हरकत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नांचे उत्तर हे बरोबर येतात की चुकतात ते दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकं जास्ती महत्वाचं सुद्धा आहे तर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या पीडीएफ तुम्हाला लगेच भेटून जाईल या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा ठीक आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल सुचवायचं असेल तर बिंदासपणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल ठीक आहे आता भेटूया उद्या सकाळच्या सात वाजताच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद